विशेषतः या पिंपळवंटी गावात बोलताना आई बळगंगेच्या चरणी नतमस्तक होऊन बोलत असताना एक विशेष आनंद होतो, कारण या गावाला एक ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागेतले घोडे या पिंपळवंडी गावामध्ये त्या घोड्यांचा त्या बागेचा इतिहास आहे. शिवाय वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा पिंपळवंडी गावाला आहे. त्यामध्ये सावळेराम बाबा पिंपळवंडीकर असतील, त्यांच्या नावानं जी देहू आळंदीला पारखी जाते त्यातून वारकरी संप्रदायाचा जी जोपासना होते, जो वारसा पुढे चालवला जातो तो कौतुकास्पद. कैलासवासी मारुती शेठ लेंडे यांच्या माध्यमातून जे भरीव असं समाज कार्य केलं त्याचा आदर्श या पिंपळवंडी गावाला आहे. माजी आमदार दशरथजी काकडे असतील, दत्तू शेठ लेंडे असतील, यांच्या माध्यमातून पिंपळवंडी गावानं कायम एक आदर्श असा समाज जीवनामध्ये समाज कारणामध्ये पुढे करून ठेवलेला. आणि अशा पिंपळवंडीकरांकडे येत असताना शरदराव तुम्ही जे आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देत असताना लहानपणी मला काम आठवायचं की आमचे बंधू दिलीपराव यांचे वडील माझे चुलते सहदेव कोल्हे, कैलासवासी सहदेव कोल्हे माझे चुलते, हिराबाई कोल्हे या माझ्या काकी आणि पिंपळवंडीवरून दादा येणार हे आम्हाला कायम माहीत असायचं. त्यामुळे लहानपणी अक्षर वाचायला शिकायच्या आधी पिंपळवंडी गाव तेव्हापासून ठाऊक आहे. आणि त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय. आपले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचे मी दोन गोष्टींसाठी आभार मानेन की पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिली, आणि दुसऱ्या गोष्टीसाठी आभार मानेन की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवाची भागूजी सभाजी कोल्हे या गाडा मालकाच्या नातवाला ही उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांच्या दुसऱ्या गोष्टीसाठी आभार मानेन. आता निवडणुकीचा जसा प्रचार सुरू झाला तसा अतुल शेठ तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक जण अनेक गोष्टी बोलतात. कोणी दाढी मिशनवरून बोलतं, कोणी महाराजांवरून बोलतं, कोणी मालिकेवरून बोलतं. प्रत्येकाला उत्तर देत बसणं हा माझा स्वभाव नाही, कारण बोलण्यापेक्षा कामावर माझा जास्त विश्वास आहे. तरी सुद्धा आपली माणसं आहेत, त्यामुळं प्रेमाचा सल्ला फक्त एवढाच देईन की ज्यांनी कोणी विधान केलं असेल खोट्या दाढी मिशा लावून आम्हाला महाराज शिकवू नका, त्यांना फक्त दोन कळकळीच्या विनंत्या. त्यांचं जे विधान मी ऐकलं त्या विधानामध्ये एकेरी उल्लेख होता शिवाजी आणि संभाजी असा. या मातीचा संस्कार आहे, जर आपले हात आभाळाला लागले तसं कुणाला वाटत असेल तर या जमिनीवरचे पाय सुटू देऊ नका, आणि माझ्या महाराजांचा एकेरी उल्लेख कधी करू नका, एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की खोट्या दाढ्या मेशा लावल्या म्हणजे महाराज आणि संभाजी महाराज साकारता येतात तर विचार करा, प्रयत्न करून बघा. आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनानं पुढच्या 1, 2, 3, 4 वर्षात तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात मी तरबेज होणार हे मला माहितीये. मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याविषयी उगाच बोलू नका. पुढची 5 काय 25 वर्ष घेतली तरी तुम्हाला साकारता येणार नाही महाराज. कारण परवाची एक महत्वाची गोष्ट घडली. मगाशी अतुल शेठ म्हणाले मालिकेविषयी, म्हणाले मगाशी काळूशेठ म्हणाले मालिकेविषयी की आनंदाची बाब आहे जर आदिवासी भागात सुद्धा आदिवासी पट्ट्यात सुद्धा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहिली जात असेल, तिथल्या तरुणांसमोर तिथल्या पुढच्या पिढीसमोर जर हा इतिहास मांडला जात असेल तर समाधानाची गोष्ट. पण हे पहिल्यांदा घडत होत. आपल्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्रातच नाही, हिंदुस्थानातच नाही तर जगाच्या 128 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम या मालिकेच्या माध्यमातून मी नाही आमची संपूर्ण टीम करते.
आणि असं असताना काहींच्या पोटात दुखायला लागलं आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद करा. ज्यांनी कोणी तक्रार केली त्यांचं मी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. अशासाठी धन्यवाद मानतो की आतापर्यंत महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचे खोटे ठोंगीपणाचे बुरखे त्यांनी टराटरा ही तक्रार करून फाडलेत त्यासाठी धन्यवाद मानतो. आणि आज संपूर्ण जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक रोष निर्माण झाला. ही एक हा एक प्रयत्न होत होता मालिका आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असताना ही तुम्ही गल्लत केली आणि जो इतिहास 128 देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न होत होता त्याला नख लावण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टी आहेत. माझ्यावर कोणी काही बोलू द्या त्याला उत्तर देऊ नका माझ्या भावांनो. वैयक्तिक अमोल कोल्हेवर कोणीही काहीही टीका केली तरी माझ्या तरुण बांधवांना माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांना उत्तर देऊ नका. कारण अमोल कोल्हेवर टीका करून शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सुटणार नाही. जर अमोल कोल्हेवर टीका करणार असाल तर अमोल कोल्हेवर टीका करून सांगा अमोलवर टीका केली म्हणून वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे सुटणार आहे. अमोल कोल्हेवर टीका केली म्हणून कांद्याचा भाव मिळणार आहे. अमोल कोल्हेवर टीका केली म्हणून इथे एखादं सुसज्ज रुग्णालय होणार आहे. मग तरी उलट विचारतात हे कोण आम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर त्या सन्माननीयांना सांगतो विचारणार. एकदा नाही दहादा नाही हजारदा प्रश्न विचारणार. कारण आम्ही मतदार आहोत इथले आम्ही तुम्हाला मतदान केलंय त्यामुळे आम्हाला नैतिक अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा की 15 वर्षात काय काम केलंय. मध्यंतरी एका टीव्ही चॅनलने दिलेली मुलाखत ऐकली मी 14,000 कोटींची कामं. माझं खरंच विनम्र आवाहन आहे की ही 14,000 कोटींची कामं एकदा कागदावर खरी मांडून दाखवा आणि त्याचबरोबर नुसतीच केलेली उद्घाटन आणि त्याची पूर्ण झालेली कामं याची एकदा आकडेवारी समोर पेश करा. खासदार निधी मिळतो 5 कोटी, 5 वर्षांचा निधी झाला 25 कोटी. शासनाच्या वेबसाईटवर सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. सन्माननीय विद्यमानांनी गेल्या 5 वर्षांमध्ये वापरलेला निधी आहे 17.5 कोटी 16.5 कोटी 8.5 कोटीचा निधी वापरलाच गेलेला नाही आणि हे सांगतात मी एवढा मोठा विकास केला. एवढा मोठा विकास केला असेल तर सांगावं त्यांनी वाहतुकीची कोंडी अजून सुटली का नाही. एवढा मोठा विकास केला असेल तर सांगावं त्यांनी की माझ्या माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टीनं जे प्राथमिक आरोग्य सेवा आहे या आरोग्य केंद्राचं सक्षमीकरण का झालं नाही. या हायवेवरच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होतात. या अपघातामधल्या अपघातातल्या जखमींना तातडीनं योग्य उपचार मिळण्याची गरज असते. त्या उपचारासाठी सुसज्ज असं अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर YCMच्या धर्तीवरचं एखादं रुग्णालय का झालं नाही. सांगाव यांनी किती वर्ष 1996 साली दारा घाट्याचा भूमिपूजन झालं होतं जेव्हा बाळासाहेब दांगट साहेब आमदार होते त्यावेळी. त्यानंतर प्रत्येक वेळी गेले 3 वर्ष शिवनेरीवर येऊन आदरणीय मुख्यमंत्री आणि इथले विद्यमान आमदार सुद्धा प्रत्येक वेळी आश्वासन देतात की आत्ता सर्वेक्षण होईल. किती कोटी निधी मंजूर केला 1.5 कोटी 1.5 कोटी निधी मंजूर केला असं सांगितलं जायचं. अजून दारा घाटाचं सर्वेक्षणच झालं नाही. कल्याण नगर रेल्वे मार्गाचा प्रश्न तसाच, पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न तसाच. प्रत्येक वेळी सांगायचं हे विकास केला म्हणून म्हणत राहतात पण आता जनतेला कळून चुकलेलं आहे. कारण लोकसभा टीव्ही आम्हाला पण दिसतो किती वेळा तुम्ही संसदेत तोंड उघडता त्याची एकदा आकडेवारी खरी लोकांसमोर मांडा. आहे कोणी कांद्याचे भाव पडल्यानंतर विद्यमानांनी संसदेत तोंड उघडलेलं बघितलं कोणी? नाही बघितलं. पण आपणच बघितलं होतं जेव्हा कांद्याचे भाव कडाडले होते
तेव्हा कांद्याचे भाव पाडा असं सांगण्यासाठी गळ्यात कांद्याची माळ घालून गेले होते हे विसरू नका। याला शेतकऱ्यांचा काही वारी म्हणतात। ही तुम्हाला मतदार संघाची जाण आहे। ज्यावेळी आदरणीय पवार साहेब म्हणत होते की शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात तर मिळू द्या, एवढं कशाला रडताय, असं असताना तुम्ही सत्तेत होतात, सत्तेत तुमचं सरकार होतं आणि सरकार असताना इथला शेतकरी कांदा पिकवतो, दरवर्षी दिवाळी नंतर कांद्याचा भाव थोडासा चांगला वाढतो ही आतापर्यंत आपली समजूत होती। पण यावेळी कांद्याचा भाव गडगडला। का गडगडला? तर या सरकारनं इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आयात केला। तुमच्या भागातला शेतकरी कांदा उत्पादक आहे, तुमच्या भागातला शेतकरी कांद्याच्या पिकावर आस लावून बसलेला आहे, का नाही तोंड उघडलं तुमचं सरकारमध्ये, का नाही तोंड उघडता आलं तुम्हाला संसदेमध्ये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या निवडणुकीत मागायची। गेल्या 15 वर्षात ज्या काही भूलथापा झाल्या, गेल्या 15 वर्षात जी बैलगाडा मालकांची 2013 नंतरच्या बंदी नंतर जी काही ससेहोलपट करण्यात आली, प्रत्येक वेळी दिशाभूल करण्यात आली, तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मगाशी तुम्ही सांगितलं काळूशेठ, वाईट वाटतो लोकशाहीमध्ये कोणाच्या तरी दरबारात जावं लागतं याच, आणि म्हणून शब्द देतो या मळगंगे मातेच्या साक्षीला शब्द देतो, जर तुमच्या माध्यमातून ही संधी मिळाली तर तुम्हाला तिथून पुढे खासदाराच्या दरबारात जावं लागणार नाही, खासदार तुमच्या दारात येऊन काम करणार, कारण ही लोकशाही आहे। आणि म्हणून लक्षात ठेवा माझ्या भावांनो, ही निवडणूक केवळ लोकसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेंची निवडणूक नाही, ही निवडणूक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही, तर ही निवडणूक तुम्हाला बसलेल्या महागाईच्या चटक्यांची निवडणूक आहे, ही निवडणूक नोटाबंदीच्या घेतलेल्या तुघलकी निर्णयाची निवडणूक आहे, ही निवडणूक शेतमालाला न मिळालेल्या हमीभावाची निवडणूक आहे, ही निवडणूक तरुणांना न मिळालेल्या रोजगाराची निवडणूक आहे। त्यामुळे 29 एप्रिलला मतदान करताना एकच प्रश्न मनाला विचारा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लोटणाऱ्या आणि गेली 15 वर्ष भूलथापा मारणाऱ्या माणसाला तिथं उभं करायचं की ज्या माणसानं तळमळीनं शेतकऱ्यांच्या विकासाचा, शेतकऱ्यांच्या शेताला मिळणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाचा ध्यास घेतला, त्या आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या माणसाला, आपल्या मातीतल्या आपल्या नजरेसमोर लहानाचा मोठा झालेल्या माणसाला संसदेत पाठवायचं हे तुम्ही ठरवायचंय। आणि शरदराव, मला विश्वास आहे पिंपळवंडीकरांवर की पिंपळवंडीकरांना 29 एप्रिलला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त मनुष्य दिसेल। काय दिसेल? मनुष्य दिसेल, बाकी काही दिसणार नाही, मनुष्य दिसेल। त्या मनुष्याचं चिन्ह आहे घड्याळ, आणि घड्याळासमोरचं बटन दाबून आदरणीय पवार साहेबांचे हात मजबूत कराल अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।